पावसाळ्यापूर्वी काजवे चिमचिम करतात मुसळधार पाऊस पडल्यावर काजवे गायब होतात त्यामधून सारे लोक अंगणात आनंद घेतात तसाच कालावधी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत दिसू लागला आहे विधानसभेत भाजपाच्या खासदारांचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक शिवसैनिक सुरेश बालेमा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तेथे खासदार झाले मात्र गेले किंवा त्यांना पाठवले या चर्चेला पूर्णविराम मिळाला नाही तोच मुरबाड विधानसभा भाजपाकडून हस्तक्षेप करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष पवार शरद पवार राष्ट्रवादी पक्षात सर्व पदाधिकाऱ्यांसह प्रवेश करून भाजपाचे अस्तित्व ठाणे जिल्ह्यातून घालवण्याचा डाव असल्याची चर्चा आहे मुरबाड तालुक्यात एकनाथ शिंदे यांची संपूर्ण शिवसेना माजी आमदार गोटीराम पवार राष्ट्रवादी यांची होती त्यांचा स्वगृही प्रवेश पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात झाल्याने शिंदे सेना संपूर्ण खाली झाली आहे शिंदे यांची शिवसेना म्हणजे गोटीराम पवार यांची राष्ट्रवादी होती मूळ शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी ज्येष्ठ शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत निष्ठावंत राहिले आहेत त्यांच्या मदतीने शरद पवार यांचा खासदार निवडून आला त्याचं शिवसेनेचा मतधिक्क्य मागील दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला आमदार किसन कथोरे यांना एक लाख साठ हजारचे मतधिक्य मिळाले होते सुभाष पवार हे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक आहेत तसेच गोटीराम पवार यांचे समर्थकांच्या तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबार तालुका खरेदी विक्री संघ सहकार सोसायट्या आजही तेथे ते। पवार फॅक्टर तेथे त्यांचे समर्थक जातात सुभाष पवार यांच्या शरद पवार राष्ट्रवादी प्रवेशाने पुन्हा मुरबाडमध्ये राष्ट्रवादी उभारी होईल मात्र त्यांचा साथीदार मित्रपक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी भाजपा शिवसेनेत जाऊन त्यांना शह देण्याचा प्रयत्न करताना येत्या निवडणुकीत पाहण्यास मिळणार आहे नांदिवशेलार युवा महाराष्ट्र मुरबाड